नमस्कार। शिक्षण मंडळ कराड मध्यवर्ती ग्रंथालय आयोजित एक पान प्रतिभेचं या अभिवाचन उपक्रमासाठी मला अभिवाचनाची संधी मिळाली त्याबद्दल मी आयोजकांचं धन्यवाद व्यक्त करते। मी डॉक्टर स्नेहल राजहंस कृष्णा महाविद्यालय रेठरे बुद्रुक या ठिकाणी भूगोलशास्त्र या विषयाची प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे। आज मी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समग्र वाङ्मय या प्रतिवाक पब्लिकेशनच्या पुस्तकातील डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांनी अण्णाभाऊ साठेंच्या साहित्य विषयांबद्दल केलेले जे गौरवोद्गार आहेत हे गौरवोद्गार या ठिकाणी आपणासमोर व्यक्त करते आहे। डॉक्टर नागनाथ कोतापल्ले, लेखकाजवळ आपल्या समाजाबद्दल व्यापक सहानुभाव असावा लागतो। आपला समाज असे म्हणत असताना केवळ आपली जात असे अपेक्षित नाही, आपल्या जातीसह एकूण समाज लेखकाला गृहीत धरता आला पाहिजे। म्हणूनच फकीरा केवळ मातंग समाजाचं किंवा दलित समाजाचं चित्रण करणारी कलाकृतीच राहत नाही, त्याच्याजवळ ती संपूर्ण मराठी समाजाची कलाकृती होते। हे तेव्हाच घडतं जेव्हा एकूण समाजाबद्दल एक व्यापक सहानुभाव अभिमान लेखकाजवळ असावा लागतो। त्या समाजाबद्दल लेखकाला आतून प्रेम वाटावं लागतं। असं प्रेम वाटायला लागलं की या समाजाच्या उत्थापनाच्या दृष्टीने मुक्तीच्या दिशेनं लेखक विचार करायला लागतो आणि या प्रक्रियेतूनच मानव मुक्तीच्या मूल्यावरील त्याची निष्ठा अधिकाधिक बळकट व्हायला लागते। अर्थातच हे सगळे असूनही लेखकाजवळ एक तटस्थता ही असणं आवश्यक असतं। या सगळ्या गोष्टी अण्णाभाऊ साठे यांच्याजवळ सहज स्वाभाविकपणे एकवटलेल्या आहेत। परिणामतः समाज व्यवस्थेकडे ते पारंपरिक दृष्टीने न पाहता नव्या युगाच्या दृष्टीने पाहतात। त्यामुळे त्यांना अस्पृश्यांच्या स्वाभिमानाचे आणि पराक्रमाचे चित्रण आलेले आहे हे मराठीत प्रथमतःच घडताना दिसते। मानव मुक्तीचा ध्यास घेणारं हे व्यक्तिमत्व मराठी साहित्याला समृद्ध करणारी निर्मिती करते। कथा, कादंबरी, नाट्यलेखन, पोवाडे अशा वेगवेगळ्या लेखन प्रकारातही ही निर्मिती आहे। ही सगळीच निर्मिती आधीच्या लेखनापेक्षा वेगळी आहे, लोकप्रिय आहे आणि काही नव्याच जाणीवा साहित्याच्या क्षेत्रात घेऊन येणारी आहे। उदाहरणार्थ प्रत्यक्ष जीवन आणि साहित्य यात फार अंतर असतच नाही, असू नये अशी एक जाणीव अण्णाभाऊंच्या सर्वच लेखनामागे आहे। त्यामुळे वारणेचा परिसर त्यांच्या साहित्यातून मोहरून उठतो। स्वजनांचे हकीकती आणि स्मरणातील इतिहास साहित्य रूप धारण करतो। एवढेच नाही तर त्यांचे स्वतःचे जीवनही ते सहजपणे साहित्यातून व्यक्त करीत जातात। डॉक्टर नागनाथ कोतापल्ले सर यांनी अण्णाभाऊ साठेंच्याबद्दल केलेले हे जे गौरवोद्गार आहेत ते खरोखरच अतिशय मोलाचे आहेत आणि या अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीनिमित्त माझीही त्यांना एक छोटीशी ही शब्दांची श्रद्धांजली। धन्यवाद।